नमस्कार। टुडे स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मार्केटसारखे कुरकुरे घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सर्वात आधी साहित्य पाहूयात। इथे मी 1.5 कप पोहे, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा पेरी पेरी मसाला, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। यामध्ये बारीक केलेले पोहे टाकूयात। त्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आहे, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ टाकूयात। यामध्ये चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करूयात। याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। याला मळण्याकरिता 2 कप पाणी लागलेलं आहे। आता याच्यावर 1 पळी तेल टाकून पुन्हा मळून घेऊयात। इथे पीठ मळून झालेलं आहे। याच्यापासून कुरकुरे तयार करायचे आहेत। याचा थोडासा गोळा घेऊन अशा पद्धतीने कुरकुऱ्याचा शेप द्यायचा आहे। हे पातळच करायचे आहेत, त्यामुळे कुरकुरे क्रिस्पी लागतात। हे सर्व कुरकुरे तयार आहेत। आता हे तळायचे आहेत। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल कडक तापले की त्यात कुरकुरे सोडूयात। हाय फ्लेमवरच हे सोडायचे आहेत। कुरकुरे थोडेसे सेपरेट झाले की मीडियम फ्लेम करून ते फ्राय करायचे आहेत। इथे 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत। याला हलकासा कलर आलेला आहे। अजून 5 मिनिटे हे मीडियम फ्लेमवरच तळून घेऊयात। इथे 6 ते 7 मिनिटे झालेले आहेत। हे बाहेरच काढूयात। आता राहिलेले कुरकुरे सुद्धा तळून घ्यायचेत। कुरकुरे लो किंवा हाय फ्लेमवर तळायचे नाहीत, त्यामुळे कुरकुरे क्रिस्पी होणार नाहीत। हे सुद्धा मीडियम फ्लेमवरच तळून घेऊयात। इथे आपले सर्व कुरकुरे तळून झालेले आहेत। हे कुरकुरे 5 ते 6 जण खाऊ शकतात। आता यामध्ये पेरी पेरी मसाला, चाट मसाला आणि मिरची पावडर टाकूयात। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता। हे अशा पद्धतीने खालीवर करून मिक्स करायचं आहे। इथे आपले कुरकुरे तयार आहेत। तुम्ही सुद्धा हे मसालेदार कुरकुरे नक्की करून पहा। लहान मुलांना सुद्धा हे चटपटीत कुरकुरे खूप आवडतात। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।